आताच आपण बघितला तो व्हिडिओ होता माजी नगरसेवक यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला. नाशिकमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचं CCTV फुटेज आत्ताच आपण पाहिलं आहे. मागील आठवड्यात मालेगावमधील माजी नगरसेवकावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच नाशिक रोड येथील वडनेर रोड भागातील मथुरा चौकात माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गाडीला कट मारल्याची पुरापत काढून 3 ते 4 जणांनी त्यांना मारहाण केली आणि बोराडे यांच्यावर हल्ला केला. सदर घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ॲडव्होकेट सुनील बोराडे हे आपल्या चारचाकीने वडणे रोडवरील एका विवाहाचा कार्यक्रम आटोपून घरी जात होते. वडणे रोडवर मथुरा चौकात 3 ते 4 युवकांनी मोटरसायकलला कट का मारला अशी पुरापत काढत चालकाला खाली बोलावून मारहाण केली. बोराडे यांनी खाली उतरून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी बोराडे यांना देखील मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार करण्यात आली. CCTV कॅमेऱ्याच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.